या व्यक्तीचे नाव लॉरेन्स लाल असे आहे. दक्षिण सुदान या देशाचा तो सर्वात श्रीमंत व्यक्ती. सरकारने त्याच्या उत्पन्नाचे स्रोत तपासण्यास सुरुवात केली. या कारणास्तव तो आपली सर्व संपत्ती घेऊन कॅनडा देशाला रवाना झाला आणि निघताना जे वाक्य बोलला ते वाक्य तुम्हाला विचार करायला भाग पडेल. त्याच्या म्हणण्यानुसार, मी जेव्हा जुबा शहरातील फुटपाथवर झोपायचो तेव्हा माझ्या गरिबीचे मूळ कारण सरकारने कधीच तपासले नाही. कचऱ्यातून उचलून मी भाकरी खायचो. ज्या सरकारला तुमच्या गरिबीचे कारण जाणून घेण्यात रस नाही त्यांना तुमच्या श्रीमंतीचे कारण जाणून घेण्याचा सुद्धा अधिकार नाही, असे वाक्य बोलून तो कॅनडा देशाला रवाना झाला.